रिमांड शॉपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून नाशिक शहरातील काही नागरिकांची फसवणूक होत असल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी मनसेच्या दिलीप दातीर आणि इतर कार्यकर्त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना काल निवेदन सादर केल्यानंतर जनमत मराठी न्यूजने याबाबतीत आपलं वृत्त प्रकाशित केल्यानंतर आता या कंपनीचे संचालक विलास राठोड यांनी जनमत मराठी न्यूजशी संपर्क साधून माझी आणि माझ्या पत्नीची बदनामी करणारी बातमी काढून टाकाशी मागणी केली असून बातमीत दाखवलेल्या गोष्टीत सत्यता नसून सत्य काही वेगळंच असल्याचा दावा करत आपला स्वतःचा एक व्हिडिओ जनमत मराठीकडे पाठवला आहे. नमस्कार, मी विलास राठोड रीमार्ट शॉपी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे. रीमार्ट शॉपी प्रायव्हेट लिमिटेडमार्फत कुणाचीही फसवणूक झालेली नाही. सर्व दुकानदारांना आम्ही स्वतः फोन करत आहोत, त्यांचे आम्ही संपर्कात आहोत. फक्त काही मोजके दुकानदार जे आहेत ते मुद्दामून कंपनीची बदनामी करण्याच्या हेतूने माझ्याविरुद्ध काही तक्रारी वगैरे देत आहेत. रीमार्ट शॉपी प्रायव्हेट लिमिटेडचं काम हे गेल्या ऑगस्ट महिन्यापासून मी त्या ठिकाणी काम सुरू केलेलं. पहिली शॉप आमची श्री सुनील रसाळ यांनी सुरू केली होती, जी की त्यांच्या शॉपमध्ये गेल्या ऑगस्ट 2020 पासून मार्च 2021 पर्यंत त्या शॉपला 10.5 ते 11 लाख रुपयाचं साहित्य आम्ही फक्त 5 लाख गुंतवणूक असणाऱ्या शॉपधारकाला दिलेलं आहे. ज्यांची 5 लाख गुंतवणूक होती, कोणाला 8 लाखाचं, कोणाला 9 लाखाचं, कोणाला 11 लाखापर्यंतचं साहित्य पुरवठा कंपनीने केलेला आहे आणि याचा रेकॉर्ड हे आमच्या कार्यालयाचे कर्मचारी अभिजित शेमकल्याणी आणि ऋषिकेश साळवे यांच्याकडे आजही उपलब्ध आहे, आमच्याकडे उपलब्ध आहे. ह्याची जी काही चौकशी होऊ इच्छिते त्या चौकशीसाठी माझं पूर्ण प्रशासनाला सहकार्य असणार आहे. मी कुठेही फरार झालेलो नाही किंवा माझी मिसेस कुठेही फरार झालेली नाही. आम्ही कोणाची फसवणूक केलेली नाही. मार्च 2021 पर्यंत सर्व काम सुरळीत सुरू होते. जेव्हा लॉकडाऊन दुसरा टप्पा पडला, लॉकडाऊनमध्ये चांगले चांगले उद्योग अडचणीत निर्माण झालेले आहेत उद्योगांना. माझ्याही व्यवसायामध्ये लॉकडाऊनमध्ये मुळे अडचणी निर्माण झाल्या. लॉकडाऊननंतर मला त्या जागेचं भाडं, त्यांचं लाईट बिल, कामगाराचा पगार हे देण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. म्हणून मी त्या ठिकाणी काही शॉपधारकांना असं सांगितलं की तुम्ही स्वतः विक्री करा आणि त्याच्यातून तुमचं किमान तेवढी तरी विक्री करा की तुमचं खर्च त्या ठिकाणी भागला पाहिजे. तर त्याचासुद्धा त्यांनी मला हिशोब दिला नाही आणि काही शॉपधारकांनी परस्पर दुकान हे स्वतःचे बंद केले. आम्ही दिलेलं साहित्य परस्पर विक्री केलं, आम्ही दिलेलं फर्निचर परस्पर विक्री केलं आणि विनाकारण आमची बदनामी करण्याच्या हेतूनं हे सर्व कट कारस्थान चालू आहे. मार्च 2021 पर्यंत सर्व शॉपधारकांना जी रोख जागेचं भाडं, त्यांचं मानधन, त्यांचं कमिशन हे जे काही दिलेलं आहे त्याचा आकडा, तो खर्चाचा आकडा, त्यांच्या फर्निचरचा आकडा हा जो आहे, फर्निचर जवळपास 20 ते 22 लाख रुपयाचं कंपनीमार्फत दिलं गेलेलं आहे. त्याचबरोबर या लोकांना कमिशन आणि त्यांचं जागेचं भाडं आणि मानधन याच्यासाठी 17 ते 18 लाख रुपये कंपनीने खर्च केलेलं आहे. 1 कोटी 16 लाखापेक्षा जास्तीचं साहित्य आम्ही या सर्व शॉपधारकांना दिलेलं होतं. त्याचबरोबर कार्यालयीन कर्मचारी, इतर कर्मचारी यांची सॅलरी आम्ही 13.5 लाख रुपयापर्यंत केलेली आहे. आमचं कार्यालय हे मागच्या महिन्यापर्यंत सुरू होतं. आम्ही अजिबात कोणाची फसवणूक करण्याच्या हेतूने कार्यालय बंद केलं नाही. कार्यालय आम्ही दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करत आहोत. लवकरच आम्ही नवीन कार्यालय सुरूही करणार होतो, परंतु ही लोकांची जी बदनामी आहे, या बदनामीमुळे आमच्या व्यवसायाला कुठतरी अडचणी निर्माण झालेली आहे. श्री सुनील रसाळ हे आमच्याकडे डिव्हिजनल हेड म्हणून कामाला होते. माझ्या कंपनीकडे अधिकृत कर्मचारी म्हणून काम त्यांनी पाहिलेलं आहे. काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्यांनी केलेली आहे आणि ते स्वतः आज माझी त्या ठिकाणी बदनामी करत आहेत. त्यांना मी याच्या अगोदर वारंवार पैसे मागणी करतील तेव्हा दिलेलं आहे. शॉप जसे जसे ॲग्रीमेंट होतील तसे तसे त्यांनी कमिशन मागत होते, ते कमिशनही मी त्यांना दिलेलं आहे. एका शॉपसाठी 50-50 हजार ते 1-1 लाख रुपये, 2-2 लाख रुपयापर्यंत कमिशन त्यांनी माझ्याकडून घेतलेलं आहे, तेही कॅशमध्ये. परंतु एवढं देऊनही हा माणूस माझी बदनामी त्या ठिकाणी करतोय. आजही माझे काही शॉप सुरू आहेत, आजही माझी कंपनी चालू आहे. मी नाशिकच्या सर्व लोकांच्या संपर्कामध्ये आहे, यांचे सर्व पेमेंट मी देणार आहे. लवकरच मी चौकशीसाठी, मला जर बोलवलं गेलं तर मी चौकशीला येण्यासाठीही तयार आहे. मी स्वतः मागच्या शनिवारी मी CP साहेबांच्या कार्यालयामध्ये गेलो होतो, परंतु काही कारणास्तव CP साहेबांची माझी भेट झाली नाही. मी ह्या प्रकरणामध्ये प्रशासनाला पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. त्याचबरोबर मी स्वतः CP साहेबांच्या
मेलवरती मेल केलेला आहे की मी या या तक्रारी संदर्भात सर्व सविस्तर माहिती देण्यासाठी तयार आहे आणि माझे दोन्ही मोबाईल नंबर मी त्याच्यामध्ये त्यांना दिलेले आहेत की मला माझ्याकडून चौकशीची आवश्यकता वाटल्यास मी चौकशीसाठी हजर होण्यास तयार आहे. दरम्यान आता या सर्व पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य काय आहे हे जगासमोर आणावं अशी मागणी केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक.